शेतकऱ्याचा मुलगा शेती करायला तयार नाहीये. बिहार मधन शेतमजुरीसाठी लोक येतात, मजूरच नसेल तर शेतीतली काम कोण करणार? शेती परवडत नाही. एकटा राबू राबू किती राबणार? आम्हाला भाव मिळून देता नाही, तुम्ही आठ गाठी घालता. देशामध्ये खासदारला पगार आहे, आमदारला पगार आहे, शेतकरी कसा अडकला? आवाज उठवणारच आमदार असला पाहिजे. योजना देताना शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आयात निर्यात धोरण तुमच्या सोयीने करतात. शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुली पण देत नाही. धंदा गेल्या वर्षभरात तोट्यामध्ये. म्हणजे शहरातल्या लोकांना स्वस्त फुकट खायला मिळावं म्हणून त्याला पिकवायचं काय, हाच मोठा प्रश्न. शेतीचा प्रश्न फार जटिल बनला. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय. तिथल्या नागरिकांची परिस्थिती काय आहे हे समजून घेतोय. काय प्रश्न आहेत तिथं, काय समस्या आहे हे सगळं जाणून घेण्याचा आणि मग आपला आमदार कसा असावा हे समजून घेण्याचा आणि त्याच्यावरती एक विचारमंथन करण्याचा हा आपला दौरा आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हे विचारण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जसं जातो आहे तसं आपण आत्ता नगर जिल्ह्यातला अतिशय कृषीप्रधान याला भाग म्हटलं पाहिजे, हा बागायती भाग आहे. राहुरी, श्रीरामपूर आणि बाजूला असणारं हे सगळं प्रवरा, गोदावरी, मुळा ह्या तीन नद्या आहेत आणि ह्या तीन नद्यांचा हा सुपीक प्रदेश आहे. नेवासा तालुका आहे, हे चार पाच तालुक्यातला हा प्रदेश आहे. म्हणजे विचार करा, इतका समृद्ध पाण्यानं असलेला भाग आहे, तिथंसुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत, ते उलट बिकट झालेले आहेत. इतर दुर्गम भागात गेलो आपण, जिथं दुष्काळ आहे, पाणी नाही, अशा ठिकाणी गेलो तर तिथला शेतकरी तर आत्महत्याच करतो. परंतु जिथं पाणी आहे तिथले प्रश्न सुटायला पाहिजेत ना, पण तिथंही प्रश्नांनी मोठा अक्रार विक्राळ असं स्वरूप धारण केलं. नेमकं काय, माझ्यासोबत इथले नागरिक आहेत, शेतकरी संघटनेचे काम करतात ते, ही मंडळी आहेत आणि म्हणून शेतीच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलूयात. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. म्हणजे आता आम्हाला ही चर्चेमधून समजलेली बाब आहे, याच्यामध्ये किती तथ्य आहे काय हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही या भागातले आहेत, ह्या तीन चार तालुक्यात, पाच तालुक्यात जी परिस्थिती आहे, म्हणजे आम्ही असं ऐकलं की इथं शेतकऱ्यांचे प्रश्न फार बिकट आहेत. नेमके बिकट काय, म्हणजे पाणी आहे, सगळं आहे, तरी पण प्रश्न काय आहेत, कुठले प्रश्न आहेत हे नेमके? शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा जो विषय आज मजुराचा विषय, मजूर मिळत नाही. आणि शेतीचं गेल्या एक पाच दहा वर्षामध्ये गणित फार बदललेलं आहे. उत्पादन खर्च वाढलेला आहे, त्या तुलनेमध्ये उत्पादन आधारित भाव मिळत नाही. आणि एकीकडे मजुराची समस्या आहे, 10 वर्षापूर्वी जे सोयाबीनचे भाव होते तेच भाव आज आहे. आणि शेतीची उत्पादन क्षमता ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. कार्यक्षमता जी आहे उत्पन्न देण्याची, उत्पादन मिळण्याची, ती कमी झालेली आहे. म्हणजे ऍव्हरेज, जनरली ॲव्हरेज घटलेलं आहे. बरोबर, इथलं तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा साखरपट्टा आहे. एकेकाळी अत्यंत सुपीक हा नगर जिल्हा होता. या नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे गोदावरी आहे, मुळा आहे, प्रवरा आहे आणि पहिला साखर कारखाना, प्रायव्हेट कारखाना इथं होते, नंतर सहकारी साखर कारखाना इथे झाला, त्यानंतर क्रांती झाली, लोकांच्या हाताला काम मिळालं. आम्हाला एक धडा होता सहकार म्हणून. एक साखर कारखाना झाल्यानंतर किती क्रांती होते ते आम्ही अनुभवली. आणि नंतर गेल्या या याच्यामध्ये मधल्या काळात समन्वय पाणी वाटप झालं, आमचीतलं पाणी मराठवाड्याला गेलं, मग कधी 2 वर्ष चांगलं पाणी, 2 वर्ष पाणी नाही, म्हणून शेतीकडं एकदम वाईट परिस्थिती. त्याच्यानंतर मजूर मिळत नाही ही परिस्थिती आणि दिवसेंदिवस खर्च वाढत चाललेले आहे. आणि सरकारचं शेतीला लागणारे जे काही साधनं आहे त्याच्यावर नियंत्रण नाही आहे. मग त्याचे जे भाव आहे, युरियाची गुणी 3000 होती ती वाढली,
3000 मिळाली, खताची एक गुणी आज 2000 गेली, पण गहू जो 20 वर्षापूर्वी विकत होता त्याच्यामध्ये एक 1.5-1.5 पण भाव वाढ झाली नाही, पण खतामध्ये मजुरीमध्ये 10-15-20 म्हणजे शेतीचा उत्पादन खर्च फार वाढला, पण त्या तुलनेमध्ये दरामध्ये काही फार फरक पडलेला नाही आहे. त्यामुळे एखादी शेतीची एकदम वाईट परिस्थिती आहे. शेतकऱ्याचा मुलगा शेती करायला तयार नाही आहे, तो शहराकडे गेलेला आहे, जो इथं राहिला तो दुसरा काही पर्याय नाही म्हणून शेती करतो. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारचं उदासीनता शेतीच्या बाबतीत फार वाईट दुर्लक्ष झालेलं आहे. जेवढं इंडस्ट्रीला लक्ष दिलं जातं तेवढं शेतीला. मी आता इथल्या काही लोकांशी बोलत होतो ऑफ द रेकॉर्ड, तर काय असं समजलं की इथं बिहारमधनं शेतमजुरीसाठी लोक येतात. शेतमजूर नाही ना, आत्ता अलीकडं काय झालंय, शेतमजुराला धान्य फुकट, शेतमजुराला घरं मिळाली, गॅस मिळाला, ही सगळी डेव्हलपमेंट झाली. त्याच्यामुळे मजुरीवर तो फार काही असं अवलंबून नाही आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या गव्हर्नमेंटने आत्ता जी लाडकी बहीण जी योजना आणली, महिलांची एवढी प्रचंड बँकेत गर्दी, त्यांना पैशाची आवश्यकता नाही. आत्ता माझा स्वतःचा कापूस आहे, आम्ही मागच्या वर्षी 10 रुपये किलोने कापूस वेचायला दिला, आता नेमकं कापूस काढायला आला आणि पाऊस आला, त्यामुळे एकत्र सगळ्याच लोकांची कापूसाची एकत्र एकाचीच पीक आलं आणि मजुराची आवश्यकता फार वाढली, म्हणून तो 10 रुपये किलोचा कापूस आज 15 रुपयापर्यंत किलोपर्यंत गेलेला आहे. आणि स्थानिक लेबर नाही म्हणून बिहारमधून एम पीमधून यू पीमधून लोक आणले, त्यांची राहायची सोय केली, ते लोक काम करतात, स्वस्तामध्ये येतात, त्यांना खायला द्यायचं, आठवड्याला पैसे द्यायचे, ते स्वस्त आहे मजूर, पण तोही मिळत नाही. त्यांची एजेंड आहे ते सगळ्याला तो मजूर मिळत नाही. म्हणजे आज एवढं मोठं दुष्टचक्र आहे. पावसामध्ये वेसणी वाचून मजुरा वाचून जो कापूस आहे तो भिजला गेला, तर नुकसान झालं. कापसाला 6,500 रुपये भिरलेल्या कापसाला भाव आहे आणि भिजलेल्या काळ्या पडलेल्या कापसाला आणखीन कमी भाव आहे. सोयाबीनचा ॲव्हरेज घटलेलं आहे आणि तोही अजून 3,500-4,000 पुढे भाव नाही आहे. म्हणजे दोन्ही बाजूने म्हणजे गव्हर्नमेंटने जे भाव दिले का ठरून त्याच्यापेक्षा कमी आहे. हमी भावाचं काहीच हमी भावापेक्षाही खरेदी कमी भाव चालू आहे. आणि अजून एक, हा जो इथला जो साखरपट्टा जो होता, शेतीला पूरक धंदा होता धवल क्रांती. आमचे जे अण्णासाहेब शिंदे होते, कृषी मंत्री होते केंद्रीय, त्यांनी ह्या भागामध्ये गाय आणली, जर्सी गाय देशामध्ये, हरित क्रांती झाली. आणि त्या गाईच्या दुधामुळं, गाईच्या व्यवसायामुळं शेतीला एक चांगल्यापैकी एक पर्याय निर्माण झाला होता. पण गेल्या 2 वर्षामध्ये दुधाचे भाव एवढे पडले, सरकारने पावडर आयात केली, इथल्या पावडरला भाव नाही, आपल्यापेक्षा बाहेर भाव स्वस्त आहे पावडर म्हणून इथं आणतात का काय माहीत नाही. त्याच्यामुळं दूधधंदा गेल्या वर्षभरात तोट्यामध्ये, आज शेणही नफ्यात नाही आहे. खाद्याचे भाव वाढले, डॉक्टरचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, म्हणजे त्याचे खाद्याशिवाय दुसरे पैसे तयार होत नाही. दुधाचं बिल आलं ना, आज वर्षभर लोकांनी तोट्यामध्ये गाया ह्या, म्हणजे दूधधंदा मोडतो की काय, ही सध्या परिस्थिती आहे. आज परवडत नसेल तर हे बघा तुम्ही की किती हे बाकीच्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत. आणि जिथं पाणी आहे, व्यवस्था आहे, तिथल्यासुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. मजूरच मिळत नाही, मजूरच नसेल तर शेतीतली कामं कोण करणार? आज हा प्रश्न नेवासा तालुका असेल, प्रवरा असेल, किंवा श्रीरामपूर असेल, राहुरी असेल, इकडची बाजूची लोणी आहे, शिर्डी तालुका, हे जे सगळे ह्या 3 नद्यांचा ज्याचा उल्लेख आपण केला, ह्या पट्ट्यातला हा प्रश्न आहे, समृद्ध भागातला प्रश्न आहे. तुम्ही विचार करू शकता, माझ्याबरोबर दुसरी गृहस्थ आहेत, काय ही सगळी माहिती जी देत आहेत, हे कसं, हे दुष्टचक्र कसं संपू शकतं? आता खरं तर पाहिलं तर याच्याकडे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे लक्ष दिलं पाहिजे. आज तुम्ही सगळ्या योजना देत आहे, योजना द्या आनंदच आहे, परंतु त्या योजना देताना शेतकऱ्याकडं लक्ष दिलं पाहिजे ना. आज लाडकी बहीण योजना दिली, माता भगिनीने पैसे भेटतात, आनंद आहे आम्हाला, त्यात काय दुमत नाही. जो गोरगरिबाला तुम्ही धान्य फुकट देत मोफत देत आहे तो पण आम्हाला आनंदच आहे. परंतु तुम्ही ते करत असताना जे शेतकऱ्याचा शेतीमाल असेल त्याला पण योग्य भाव भेटला पाहिजे. उत्पादन आधारित जो खर्च आहे त्या खर्चानुसार त्याला हमी भाव भेटला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामुळं काय झालं आहे का, ह्याच्या सगळ्या गोष्टी सरकार देत आहे त्याच्यामुळे. आपण आता ऐकत होतो आरोप प्रत्यारोपामधून की मुंबई, पुणे, नाशिक किंवा ठाणे ह्या पट्ट्यामध्ये बिहारी यूपी लोक यायचे काम करायचे, त्यांनी मराठी माणसाचा व्यवसाय पळवला अशी त्यांच्यावर टीका केली जात.
आज ते गावखेड्यामध्ये पोहोचले. बरोबर आहे, त्याशिवाय पर्यायच नाही ना, लेबरच भेटत नाही. काम कोण करणार? लेबरच भेटत नाही ना. आणि शेतकरी एक माणूस असा तो एकटा राबून राहू किती राबणार आहे, लेबरची गरज पडतेच आहे. आणि लेबर जर नाही भेटलं म्हणून तर बाहेरचे लोक तिथं कामाला बोलावं लागतात ना. ही शेती परवडत नाही. आता मला सांगा, इथं साखर कारखानदारी पण या पट्ट्यामध्ये जोरात होती, इथं ऊसाचं उत्पादन आहे जसं मागाशी तुम्ही उल्लेख केला की दुग्ध उत्पादन पण म्हणजे शेतीला संलग्न व्यवसाय तो आहे. आज साखर कारखानदारीने याची काय परिस्थिती इथं? आज साखर कारखानदारींची पाहिजे शेतकऱ्याला भाव दिला जात नाही. बरेच कारखाने बंद पडण्याच्या परिस्थितीत आहे आणि कारखाना प्रचंड कर्ज झालेलं आहे. कारखाने सगळे कर्ज काढून त्याचे आकडे 125-250 कोटीपर्यंत कारखान्याचं कर्ज झालेलं आहे. कारखान्याचा जो फायदा शेतकऱ्याला व्हायला पाहिजे होता, पहिला जो सहकार होता तो सहकार आता राहिला नाही. जो वसंतदादाचा सहकार होता, नंतरच्या काही मंडळी सहकार होता, तो सहकार आता राहिला नाही. म्हणजे जे कारखान्याला भाव मिळायला पाहिजे होता, एक 4-2 कारखाने बोटावर जर मोदे सोडले तर त्यांनी वीज तयार करण्याचे प्लॅन्ट लावले, डिस्ट्रिक्टून पैसे मिळतात, पण शेतकऱ्याला साखरेचेसुद्धा पूर्ण पैसे मिळत नाही. ऊसाचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, त्याचं ॲव्हरेज कमी झालेलं आहे. तोडणीसाठी आम्हाला दरवर्षी 5-10 हजार रुपये एकरी द्यावं लागतात. कधी कधी दुष्काळ पडला ऊस आले दिवस बरे येतात, ऊस नसतो तेव्हाच मागणी असते. पाऊस चांगला पडला तर ऊस तोडला सुद्धा जात नाही, हार्वेस्टिंगचे प्रॉब्लेम तयार होते. आणि आपला ऊस जावा म्हणून जो तळावताच्या फोडावरही जपलेला ऊस तो वेळेत जावा म्हणून त्याच्या खोडक्या होऊ नये म्हणून पैसे द्यावं लागतात आणि कारखान्या चक्र मारावं लागतात. ही दुरावस्था ह्या साखर पट्ट्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, तुम्हाला मी आत्ता बोलता जे म्हटलो, तुम्ही सगळ्याला योजना दिल्या, देशामध्ये खासदारला पगार आहे, आमदारला पगार आहे, चांगली पेन्शन आहे, त्या पगार वाढले, त्यांचे पेन्शन वाढली, 7वा वेतन आयोग दिला, 8वा दिला, व्यापाऱ्यांना पण भरघोस कमी व्याजात लगेच लोन मिळतं. आमचं म्हणणं आहे तुम्ही सगळ्याला द्या. आत्ता वाळके पाटील जे म्हटले ना, तुम्ही योजना द्या सगळ्याला द्या, पण शेतीबाबतीमध्ये तुम्ही आम्हाला भाव मिळून देताना तुम्ही आटकाठी घालता, नियंत्रण ठेवता. आम्हाला लागणारा ज्या काही कच्चा माल आहे त्याच्यावर तुमचं कुठल्या प्रकारचं नियंत्रण नाही आहे, तो आम्हाला मार्केटमधून आहे असंच घ्यावा लागतो. मग असं जगाच्या पाठवर असा न्याय का? एकाला न्याय म्हणून आम्ही म्हणत होतो. आज राज्यभरचा विषय, आपण नगर जिल्ह्याच्या विषयावर बोलतो पण आज राज्यातला जो विषय पाहिला तर लाखो लोकांनी आत्महत्या केल्या. का आत्महत्या केल्या? तर शेती परवडत नाही, शेतीवर सगळं त्याचं घर आहे. आम्हाला शिक्षणाला खर्च आहे, आमचे पोरं शिकले पाहिजे, आमच्या आईवडिलाला दवाखाने लागतात. आम्हाला असं वाटतं का आम्ही माणूस म्हणून जगलं पाहिजे? एका बाजूला माणसाचे खर्च वाढत चालले कौटुंबिक, आणि आमचं जे काही शेतीमधून जे उत्पन्न आहे ते घटत चाललं, मजुरी मिळत नाही. आमच्या मुलांचे लग्न रखडले, शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुली पण देत नाही. आज तुम्ही जर सर्वे केला तर आज शेतकऱ्याचे मुलं 30-35-35 वय झालं तरी लग्न वाचून अडलेलं आहे. म्हणजे ही सगळ्या बाजूनं आम्ही एकदम अत्यंत अडचणीत आहोत. आणि याच्या बाबतीत आता आम्ही कर्जमाफीचा एक विषय हातात घेतला होता. शेतकऱ्याला कर्जमाफी आम्ही का मागितले? तुम्ही आयात नाही या धोरण तुमच्या सोयीनी करतात. आमच्या कांद्याला भाव मिळाला, यावर्षी तुम्ही काही केलं नाही निवडणुकी म्हणून, दरवर्षी आमचे भाव पाडतात. म्हणजे शहरातल्या लोकांना स्वस्त फुकट खायला मिळावा म्हणून तुम्ही आम्हाला भाव मिळून देत नाही. आणि आज कापसाला भाव नाही तर तुम्ही त्याच्यावर लक्ष घालायला तयार नाही. सोयाबीनला भाव नाही, तुम्ही लक्ष घालायला तयार नाही. गेल्या 10 वर्षापूर्वी जे भाव होते, हमी भाव जाहीर करून तो मिळत नाही, त्याच्याविषयी काय कारवाई? हमी भावापेक्षाही आमचा माल कमी भावात घेतला जातो. आम्हाला कसं एकदम पीक आलं त्याच्यावर आम्हाला पैसे देऊन पुढचं सगळं उभं करायचं, शेती उभी करायची, कुटुंब उभं करायचं आहे, मागच्या उधाऱ्या द्यायच्या असतात. म्हणून आम्हाला दम काढणं आहे की आमची परिस्थिती नाही आहे शेतकऱ्याची. आणि शेतीला कर्ज किती मिळतो? एका ऊसाला 70-80 हजार रुपये कर्ज मिळतं. ते आमचं 4 लाख रुपयाचं आमच्यावर बोजा चढवतो सोसायटी, आणि आम्हाला 60-70 हजार रुपये देतात फक्त. एक तर कर्ज मिळत नाही, खाजगी सावकारून कर्ज घ्यावं लागतं, पत सोसून कर्ज घ्यावं लागतं, त्याचं व्याज फार जातं. म्हणजे आज कर्जबाजारी झाला शेतकरी. म्हणून आम्ही एक मध्ये मागणी शेतकऱ्याची, पण तुम्ही शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी एकदा द्या आणि त्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं पार्ले बिस्किट पुडा आहे, 3.5 रुपयाला तयार होतो, 4 रुपयाला तयार होतो, तो 5 रुपयाला विकू शकेल अधिकार आहे. कुठलंही प्रोडक्ट आहे, नेनोची टाटाची गाडी आहे, ती जर 4 लाखाला तयार झाली तो 5 लाखाला विकायचा अधिकार आहे. आम्हाला हा अधिकार नाही ना, आम्हाला आमचा भाव करता येत नाही ना.
हे शेतकऱ्याचं दुखणं आहे, सगळ्यात मोठं दुखणं आहे की त्याने पिकवलेल्या मालाचा भाव त्याला करता येत नाही, त्याला अधिकार नाही. पण आता ह्याच सगळ्यासाठी म्हणूनच आमचा प्रश्न असा की आपले लोकप्रतिनिधी ज्यावेळेस सभागृहात जातात, विधिमंडळात जातात, त्या ठिकाणीच धोरणं तयार होतात आणि म्हणून त्या धोरण तयार होण्याच्या ठिकाणी त्यांनी या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सखोल सविस्तरानं चर्चा घडवून आणावी आणि योग्य धोरण हे राज्याचं तयार करावं, देशाचं खासदार तयार करतात अशा पद म्हणून लोकसभा किंवा म्हणजे या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही एक प्रश्न विचारतो की आपला आमदार कसा असावा या निवडणुकीच्या पार. आमचं आमदार, आमचं जे राज्य आहे, हा देश कृषी प्रधान आहे, हे राज्य कृषी प्रधान आहे, आपली सगळी अर्थव्यवस्था ही शेतीवर चालते, इथं राहणाऱ्या लोकसंख्येचे 80% लोक हे शेतीवर अवलंबून आहे. पण इथला जो आमदार आहे, इथला जे उद्या मंत्रिमंडळ तयार होणार आहे, हे शेतीला प्राधान्य देणारं, शेतीला भाव मिळून देणारं, शेतीला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळून देणारं सरकार आलं पाहिजे. शेतीला, शेतीच्या बाबतीत त्या विधानसभेमध्ये आवाज उठवणारच आमदार असला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा शेतीप्रधान देश आहे, भारत देशमध्ये शेतीप्रधान देश आहे. तिथे शेतकऱ्याची जी आता सध्या हालचाल आहेत, या शेतकऱ्याचा जो आवाज उठवेल तो विधानसभेमध्ये, असाच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी गेला पाहिजे. आपण बघितलं नेमकी चर्चा, शेतकऱ्यांची चर्चा आहे, शेतकरी आहेत सगळे, कष्टानं शेती पिकवतात, परंतु पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही. जो सरकारने हमीभाव जाहीर केला तोच मिळत नाही, त्याच्यामुळं आरडाओरड करून शेतकऱ्याचं काहीच होणार नाही. म्हणजे जिथं दुष्काळी भागात आपण गेलो तर त्याची तर अवस्था वेगळीच आहे, मी त्याला पाणीच नाही आहे, त्यामुळं त्याला पिकवायचं काय हाच मोठा प्रश्न आहे. पण जिथं पाणी आहे, जिथं ते पिकवू शकतात, तर तिथं वेगळे प्रश्न आहे. म्हणजे पिकवलेला पुन्हा भाव नाही, त्याचं क्रशिंग कुठं करायचं, त्याचं मार्केटिंग कुठं करायचं, त्याचं विक्री कुठं करायची, ह्या सगळ्या दुष्टचक्रामध्ये शेतकरी कसा अडकला आहे. वेगवेगळ्या भागामध्ये आपण फिरतो आहे, आपलेही नातेवाईक असतील, आपल्याही घरातले कोणीतरी शेती करत असतील, त्यामुळं शेतीचा प्रश्न फार जटिल बनला आहे. आणि म्हणून ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतीला चांगले दिवस आणणार किंवा शेती प्रधान ह्या सगळ्या धोरणांना प्राधान्य देणार असा आपला लोकप्रतिनिधी असावा असं ह्या सगळ्या मंडळींचं म्हणणं आहे. आपण ऐकलं आहे, आमचा दौरा असाच पुढं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाणार आहे, लोकांशी आम्ही बोलणार आहे, मान्यवरांशी बोलणार आहे आणि त्यांना आमदार कसा वाटतो, कसा असायला हवा याविषयी विचारणार. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा दौरा आपल्याला कसा वाटतोय ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा आणि फॉर द पीपल न्यूजशी सोबत करा. आमच्या चॅनलला यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावरती फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या दौऱ्याची सोबत करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, देवळाली प्रभाग. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम, मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.